जाऊ द्या ना, जाऊ द्या, त्यांच्या आयुष्यात दुसरं आता काय राहील? काही दिवसांनी ते जो बायडनला भेटायला जातील, ऋषी सनकला भेटायला जातील, फ्रान्समध्ये मॅक्रॉनला भेटायला जातील, ते कोणालाही भेटायला जाऊ शकतात. इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ते काम करतात सगळे. जाऊ द्या ना, जाऊ द्या, त्यांच्या आयुष्यात दुसरं आता काय राहील? काही दिवसांनी ते जो बायडनला भेटायला जातील, ऋषी सनकला भेटायला जातील, फ्रान्समध्ये मॅक्रॉनला भेटायला जातील, ते कोणालाही भेटायला जाऊ शकतात. इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ते काम करतात सगळे. असं त्यांचेच लोक म्हणत आहेत, मी म्हणत नाही. ह्या त्यांच्याच लोकांच्या भूमिकेत अजितदादा पवार आल्यापासून त्यांचं आसन अस्थिर झालं आहे. ते बरोबर दाखवत आहेत, पण त्यांचं आसन अस्थिर झालेलं आहे. म्हणजे कोणाला करणार आहेत ते? नवीन पक्ष स्थापन करतात का त्यासाठी? म्हणजे एक मोदी सप्पर भारी ही त्यांची घोषणा आहे, मग त्यांना 36, 38, 40 कशा करता लागतात की अब तक 56 करायचं आहे त्यांना? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.